मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा निघायच्या आधीच भाजप काँग्रेस मध्ये राजकीय वादळ. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी तर्फे आंदोलन. वामनराव चटप यांची माहिती. आणि युक्रेनला शिकणारे नागपूर आणि गोंदियाचे स्वप्नील आणि भाग्यश्री परतले नागपूरला. मानले भारतीय दूतावासचे आभार. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाहीत, मात्र त्यापूर्वीच नागपुरात भाजप काँग्रेसमध्ये राजकीय राड्याला सुरुवात झाली आहे. काल नागपुरात भाजपचे प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विकी कुकरेजा यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप कुकरेजा यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे. आपल्या प्रभागातील समस्यांचे निवेदन घेऊन गेलेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून कुकरेजा यांनी त्यांच्या कार्यालयातून हाकलून लावले असल्याचा आरोप करत नागपुरातील जरीपटका पोलीस स्थानकामध्ये महिलांनी धाव घेतली. तेच कुकरेजा यांनी काँग्रेसवर आपल्या कार्यालयातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ताओने भाजप के कार्यालय में जाना चाहिए कि कांग्रेस के नेता के पास जाना चाहिए, और कितने बार आकर सोशल मीडिया पर वीडियो बनाना चाहिए. एक चेंबर अगर भर गया, उसका पानी ओवरफ्लो हो रहा, उस पर वीडियो बनते हैं क्या जी? और कांग्रेस के पालक मंत्री समता नगर के अंदर की जो चर्चा हो रही, महेंद्र जी जरा वो भी कागज सबको भेज देंगे क्या? समता नगर के अंदर में भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों ने, हमारे माने साहब ने कितना काम किया, इसका अड़वा हम लेके आए हैं. और हम कहेंगे कांग्रेस के पालक मंत्री है, 15 साल यहाँ पर मंत्री रहे, अभी 2.5 साल से पालक मंत्री करके काम कर रहे हैं. समता नगर में काम करना किसकी जवाबदारी है? ये क्या नागपुर महानगर पालिका का क्षेत्र है क्या? ये नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट का क्षेत्र है, उनका डेवलपमेंट वहाँ पर दिखाना चाहिए उनको जो है. लेकिन सिर्फ राजनीति करने के लिए भारतीय जनता पार्टी के कार्यालय में आना, पुलिस ने उनको समझाने के बाद भी बार बार यही धंधे करना, जाए ना अपने पालक मंत्री किया, एक्चुअली वहाँ के डेवलपमेंट का काम भी उनका है, फिर भी सिर्फ महिलाओं को बरगला कर या कांग्रेस की महिलाओं कार्यकर्ताओं को लेकर, या मेरा तो स्पष्ट आरोप है भाड़े की महिलाओं को लाकर, इस तरीके से अगर एक राजनीतिक षड्यंत्र दिखाने का काम करेंगे उनके क्षेत्र में. हर जगह पर जहाँ हमारे माने साहब ने काम किया, हमने समता नगर में काम किया, सिर्फ सोशल मीडिया पर चलाने का है, दूसरा कोई उद्देश्य नहीं है. तो वीडियो बंद नहीं करेंगे तो चालू करेंगे क्या? लेकिन ये तो उन्होंने हमारे जो वहाँ पर बैठे हुए कार्यकर्ता उन्होंने जो बताया होगा, लेकिन उसके बाद भी क्या? मैंने आपको बताया, जैसे उनको ध्यान में आया कि आज हमारा सोशल मीडिया का कार्यक्रम फ्लॉप हो जाएगा, ताबड़तोप यहाँ पर बीजेपी के कार्यकर्ता अचानक से आना, क्योंकि हमारा बाजू में भूमि पूजन था, उसको इग्नोर करते अभी भगना पड़ेगा यहाँ से, क्योंकि इनकी संख्या बढ़ गई. आज हमारे को पूछा जाएगा, वैसे क्या 3 लोग बैठे रहते कार्यालय में, उनको पूछा पूछी करके निकल जाने का है, और वो लोग कोई 2-3 लोगों की संख्या में नहीं जाते, 4 लोग मोबाइल लेकर आते, एक हमारे छज्जे पे ऊपर चढ़ जाता, एक सीढ़ी पे चढ़ जाता, एक कुर्सी के ऊपर में खड़ा हो जाता. किसी नगर सेवक के कार्यालय के अंदर में इस तरीके से आने का कोई तरीका है क्या? आम नागरिक आए ना जी, कांग्रेस के कार्यकर्ता के लिए हमारा जो कार्यालय वो अखाड़ा नहीं है कि आकर कुछ भी करके जाएंगे, हम उनको कोई फूलमाला नहीं पहनाने वाले, लेकिन निश्चित तौर पर प्यार मोहब्बत से बातचीत की है. वही वीडियो अगर आप देखेंगे तो उसके पूर्व चर्चा प्यार मोहब्बत से चालू है, लेकिन पीछे से कांग्रेस की पुशिंग हो रही, अभी तुम बोलो, अभी तुम बोलो. और किस एरिया के लिए? जहाँ पर नागपुर महानगर पालिका काम नहीं कर सकती, जिनकी सरकार है नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट, उनका काम है वहाँ पर काम करना, वहाँ न जाते हुए जबरदस्ती बीजेपी के कार्यालय में आए, इसका विरोध. जरीपटका परिसरात भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोड आणि राडा प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
तर मोर्चाच्या स्वरूपात कुकरेजा यांच्या कार्यालयात काँग्रेस नेता बाबू खानसोबत आलेल्या महिलांसोबत अभद्र व्यवहार करत त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजप नेते वीरेंद्र कुकरेजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात मारहाण, विनयभंग आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे फोन आले की इथे अशीशी घटना घडली आणि शहराचा अध्यक्ष या नात्याने मी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. मला वाटते की कोणत्याही जनप्रतिनिधीकडे जी जनता त्यांना मत देते, निवडून देते आणि आपलं कामं सांगण्यासाठी जाण्याचा अधिकार आहे आणि अशा वेळेस त्या ठिकाणी तिथली परिस्थिती नियंत्रणात राहणं, तिथली परिस्थितीमुळे कुठे भांडण होणं हे प्रश्न उद्भवतच असतात, परंतु या सर्वांवर कंट्रोल करण्याचं कार्य जो जनप्रतिनिधी असतो त्याचं असतो. मला वाटते त्या भागातील जनता इथे या चार महिला आहेत आणि बाबूगाने सगळे गेले होते आणि त्या ठिकाणी झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे लोक सांगतात की यांना मारहाण झाली, ते लोक सांगतात त्यांना मारहाण झाली. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा दोन्ही पक्ष तिथे होते आणि अशा वेळेस मला वाटतं की पोलिसांची भूमिका ही नेहमी आरोपी कोण आहे या शोधण्यासाठी असावी आणि पोलिसांनी यामध्ये तपास करावा. जर महिलांवर जर कोणी हात उचलत असेल ज्या 2 वर्षांपासून विदर्भाच्या हक्काचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईला पळवल्याच्या विरोधात आज नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. विदर्भवाद्यांनी सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक ते विधान भवन पर्यंत मानवी साखळी तयार करून आपला रोष व्यक्त केला. तसेच 1 मेला महाराष्ट्र दिनी राज्य शासनाच्या कार्यालयावरील फळकांवर काळं फासून त्यावर विदर्भ लिहिणार असल्याचा इशारा माजी आमदार आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिला आहे. अब की बार विदर्भ सरकार, महाराष्ट्र सरकार विदर्भातून हद्दपार अशा आशयाचे फलक घेऊन विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी केली. विदर्भावर सातत्याने सुरू असलेल्या अन्यायामुळे केंद्र सरकारने तत्काळ स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, विदर्भातच सर्वाधिक विजेची निर्मिती होते त्यामुळे विदर्भातील जनतेला 200 युनिटपर्यंतची वीज निःशुल्क द्यावी, कृषी पंपाचे वीज कनेक्शन कापणे तत्काळ बंद करावे अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केलेल्या आहेत. विदर्भाच्या हक्काचे अधिवेशन मुंबईला पळवल्यानंतर एक स्पष्ट झाले आहे की त्यांच्या लेखी विदर्भाची इज्जत नाही, ते आमची इज्जत करत नसतील तर आम्ही महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं, असा संतप्त प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे. आजचं आंदोलन हे स्वतंत्र विदर्भाचं राज्य करावं यासाठी आहे, ही केंद्राकडे मागणी आहे. महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन 28 जाहीर केलं होतं, महाराष्ट्र सरकारने ते मुंबईला नेलं, 3 मार्चवर नेलं. आम्ही म्हणतो की महाराष्ट्राचं सरकार विदर्भातून आपोआपच हद्दपार झालं आहे आणि म्हणून त्यांना आम्ही म्हणतो मेरे अंगाने मी तुम्हाला काढ. गेले 3 सातत्याने बंद केलेले आहेत, 3 अधिवेशनं बंद झालेले आहेत, तिसरं अधिवेशन आहे. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारच्या लेखी आम्ही कोणी नाही आहोत. आम्ही यांचं कुंकू का लावायचं, साधा आणि सरळ आहे. महाराष्ट्र सरकारचं कुंकू लावायची आम्हाला काही गरज नाही. येत्या 1 मे रोजी महाराष्ट्राचे जेवढे बोर्ड असतील महाराष्ट्र शासनाचे त्यावर आम्ही काळोखा फासणार आहोत आणि तिथं विदर्भ राज्य लिहिणार आहोत. 1 मेला 1 मे महाराष्ट्राची स्थापना झाली होती, आम्ही बंद करणार आहोत महाराष्ट्र राज्य. हा दुसरा महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र सरकारने ऊर्जा विभागाची उद्योगांना विदर्भातले उद्योग चालू राहावे म्हणून दिली जाणारी दरवर्षीची 1200 कोटी सबसिडी रोखून धरली आहे, ती तात्काळ द्यावी. विजेचे 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावे, त्याच्या पुढचं बिल निम्मे करावं, शेतीपंपाचं वीज कायमचं संपवावं वीज बिल आणि डिस्कनेक्शन करणं थांबवावं. तिसरं असं की वाढती महागाई असताना राष्ट्रीय महामार्गासाठी शेतीचे भूअर्जनाचे दर जे 20% कमी केले आहे, अकृषकचे 60% कमी केले आहे, ते तात्काळ जैसे ते करावे, निर्णय मागे घ्यावा. आणि नागपूर मुंबई अमरावतीचं जे म्हणून लघुउद्योग विकास महामंडळाचं कार्यालय बंद करायचा निर्णय घेतला आहे तोही निर्णय सरकारने तात्काळ वापस घ्यावा आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की आता काही झालं तरी महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, देता की जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाथा खाता,
हे आव्हान देण्यासाठी आम्ही आज इथे आलो. युक्रेनमध्ये शिकत असलेला नागपूरचा स्वप्नील देवगडे आणि गोंदियाची भाग्यश्री कापसे हे विद्यार्थी आज नागपुरात पोहोचले असता युक्रेनच्या बिकट परिस्थितीतून हे दोघे सुखरूप परतल्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांना पाहून त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले. युक्रेनच्या पूर्वेस असलेल्या उझोरोड युनिव्हर्सिटीत शिकत असलेले स्वप्नील आणि भाग्यश्री बुडापेस्ट मार्गे भारतात पोहोचले असता भारतीय दूतावासाने खूप मदत केल्याचे सांगत त्यांनी भारतीय दूतावासचे आभारही मानले. दरम्यान आता किव आणि आजूबाजूच्या परिसरात परिस्थिती गंभीरच असल्याचे त्यांनी सांगितले. माझे नाव स्वप्नील देवगडे आहे. मी युक्रेनमधला आलो होतो. आता उझोर नॅशनल युनिव्हर्सिटी मेडिकल माझी फील्ड होती. कोणतं शहर होतं? उझोर. समोर आलेली बेसिकली मी 19 जानेवारीला गेलो होतो. मी तिथे 1 महिना मी थांबलो, पण तिथे मग वॉर्डची परिस्थिती सुरू झाली. तर एअरपोर्टवर तर बम ब्लास्ट झाला, एअरपोर्ट सगळे बंद. तर एम्बेसी जे हे आलेत नोटीस, तर नोटीस आल्यावर काय झालं की आपण एम्बेसी हंगरी म्हणून आम्हाला टेक ऑफ करण्यास हे करत होते. तर तिथून मग हंगरी म्हणून आम्हाला 4 घंटे लागलं बॉर्डरवरून क्रॉस. तर युक्रेन आर्मीनं आमचे पाहिलं की कोणी पासपोर्ट वगैरे पासपोर्ट चेकअप केले. तिथून मग डायरेक्ट आम्ही आपलं हंगरीचा बुदापेस्ट याच्यावर गेलो एअरपोर्टवर. तर तिथून मग एअर फ्लाईट आली एअर इंडियाची. तिथून मग आम्ही सीधा आपला दिल्लीला आलो 11 वाजता. मग तिथून मग आपला महाराष्ट्र स्टेटनं आम्हाला पिकअप केलं. 1 डे आमचा स्टे होता, मग नागपूरला आलं. असं काही नाही आहे, ते फक्त असं फेक आहे. क्यू मनी फक्त मुलं फसले आहेत, कारण क्यू मनी कसं आहे की बमबार्डिंग होतात त्याच्यामध्ये मुलाशी म्हणजे तिथं स्टे करतात सध्या. आता पण एम्बेसी खूप हे करतात, प्रयत्न करतात की त्यांना कसं काय करायचं, कसं काढायचं. आमच्या वेस्टर्न साईड असल्यामुळे आम्हाला तितकं नाही झालं, पण जे ईस्ट याच्यामध्ये होते त्यांची दशा खूप होती. माझं नाव भाग्यश्री आहे, भाग्यश्री धनराज कापसे. मी गोंदिया जिल्ह्याच्या कामठागावरून आहे आणि मी युक्रेनला शिकत होतो. उझुग्रोद सिटी आहे माझी युनिव्हर्सिटीचे नाव, उझुग्रोद नॅशनल युनिव्हर्सिटी. आणि तिथे परिस्थिती तर आपल्या उझुग्रोदमध्ये काहीच नव्हती, पण आता क्यूला जवळपास आल्या क्यूला खूप परेशानी झालेली आहे. तिथं बॉम्ब ब्लास्ट झाले आहेत, खूप सारे आमचे मित्र तिथं फसलेले होते. त्यांनी सांगितलं की हर 5 मिनिटांमध्ये म्हणजे बॉम्ब ब्लास्ट होत आहे तिथं. तिथं थांबणे थोडे म्हणजे प्रॉब्लेम आहे तिथं थांबायला, तरी पण ते म्हणजे एम्बसीच्या अंडरमध्ये आहेत आणि आपल्याला पण उझुग्रोदत पण रेड झोनमध्ये येत आहे, म्हणून आपल्याला पण लवकरात लवकर तिथून काढला गेला आहे. आमचे खूप सारे मित्र येत पण आहेत. आपली फर्स्ट बॅच होती उझुग्रोद नॅशनल युनिव्हर्सिटीवरून, तर आपण आलेलं आहे आणि खूप सारे मित्र आता बसमध्ये आहेत आणि कुणाकुणाची फ्लाईट तर दिल्लीला आलेली आहे. खायला पण एम्बेसीकडून खूप सारं काही मिळालं, म्हणजे एम्बेसीने खूप काही हेल्प केला. आपण जेव्हा निघाला सकाळी 8 वाजे निघाला परवा 26ला आणि आपण हंगरी बॉर्डरला 1-1.5 तासामध्ये पोहोचला आणि तिथं हंगरी बॉर्डरवर आपला चेक इन झाला आहे. मग तिथं एअरपोर्टला जसं गेला आहे तसं खूप एम्बेसीवाले होते, आपला वेलकम केला, त्यांनी आपल्याला जेवण वगैरे प्रोव्हाइड केलं आहे. त्याच्यानंतर आत घेतला आणि आपले चेक इन वगैरे झाले, मग आपल्याला रेस्ट करायला दिला आहे. मग एअर इंडियावरून आलेली आहे फ्लाईट, तिथं म्हणजे सगळ्यांना बसवले आणि मग सकाळी 10 वाजे काल आपण 27ला दिल्ली एअरपोर्टला आलो. मग तिथं महाराष्ट्राकडून महाराष्ट्र सदनकडून ऑफिसर्स आले होते, ते आम्हाला घेतलं आणि महाराष्ट्र सदनमध्ये स्टे केला आपण रात्री आणि आज त्यांच्याकडूनच त्यांची फ्लाईट होती. नंदनवन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करत टोळीतील 3 आरोपींना अटक केली आहे. 2 आरोपी फरार असून त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. 27 फरवरी रोजी नंदनवन पोलीस गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की हिरवी नगर ते वाठोरा रोड परिसरात एका झुडपात लपून काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता तिथे 5 इसम धारदार शस्त्रांसह आढळून आले. 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 आरोपी मात्र फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळीवरून पोलिसांनी 1 चाकू, 2 ब्लेड असलेले रॉड्स, 1 नायलॉन दोरी असे साहित्य जप्त केले असून फरार आरोपींची तपास सुरू आहे. 27/2/2021 रोजी डीबीचे पी एस आय रहाटे, SC सिद्धार्थ, NPC संदीप, PC प्रेम आणि PC विनोद हे एरियात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की हिरीनगर ते संघर्षनगर वाठोडा रोडवर काही इसम हे झुडपात लपून दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने आम्ही 2 पंचासमक्ष सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता सदर ठिकाणी
5 इसम हे दरवाजा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आले. त्यापैकी 2 इसम हे पळून गेले. त्यांच्याकडे जे साहित्य मिळालं त्याच्यामध्ये 2 एक चाकू, 2 लोखंडी पाते असलेले साहित्य, नायलॉन दोरी, मिरची पूड असं साहित्य जप्त करण्यात आले. जे आरोपी मिळून आले त्यांचे नाव असे आहे, स्वप्नील उर्फ लाका, वसंतराव देरकर हा महाविष्णूनगर नरसाळ्याचा राहणारा आहे. दुसरा इसम आहे नितीन तुळशीराम दुगवार, हा पण नरसाळ्याचा राहणारा आहे. तिसरा इसम आहे अविनाश उत्तम रंगारी, हा ठोंबरा जिल्हा तालुका उमरेडला राहणारा असून हे तिघेही रेकॉर्डवरील आरोपी आहे. जे 2 इसम पडून आहेत त्याच्याबाबत त्या इसमाकडून माहिती दिली, त्यातले एक अतुल केवलराम शेंडे व भूऱ्या उर्फ सूरज शाहू हे सगळे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्यावर कलम 399, 402, 425 भारतात 125 मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे 2 तारखेपर्यंत PCRमध्ये. सदर परिसरात देशपांडे लाऊट सारखी वस्ती आहे, तिथे व्यापारी लोक राहतात, त्या भागामध्ये त्यांचा दरोडा टाकण्याची तयारी होती. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत 27 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास नुकताच एक वृद्ध महिलेसोबत फसवणुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेला आरोपी महिलेने कोविड लसीकरणाची फूस देऊन लुटण्याची माहिती पीडित वयोवृद्ध महिलेने पोलिसांना दिली. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवमंदिर मागे पीडित ताराबाई हेडाऊ या बाजार करीत आले असताना त्यांना एका अज्ञात महिलेने फूस लावण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेने ताराबाई यांना लस घेतली असेल तर तुम्हाला पैसे भेटतात असे सांगत त्यांना विश्वासात घेऊन बँकेत घेऊन गेले. दरम्यान लोन देते असे सांगून महिलेचे अंदाजे 30,000 रुपयांचे 8 ग्राम सोन्याचे कानातले लंपास करत आरोपी महिलेने बँकेच्या बाहेरून पळ काढला. याची तक्रार शांतीनगर पोलीस स्टेशन येथे केली असता पोलिसांनी सदर आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल 27 तारखेला दुपारी 2 वाजेच्या दरम्यान एक ताराबाई हेडाऊ नावाची महिला आहे, 60-65 वर्ष वय आहे तिचं. ती पाचपावली येथे राहते. काही कारणास्तव ती आमच्या हद्दीतील झाडे चौक या ठिकाणी आली होती. तिथे तिला एक साधारण 35 वर्ष वयोगटातील एक महिला भेटली. तिने त्या महिले त्या फिर्यादीला सांगितले की जर आपण लस घेतली असेल तर आपल्याला पैसे मिळत आहेत. त्यावर तिने फिर्यादीने विश्वास ठेवला आणि तयार झाली. मग आरोपीने त्या फिर्यादीला एका मॅक्सी ॲटोमध्ये बसवलं आणि भारतीय स्टेट बँकपर्यंत घेऊन गेले. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिने तिला सांगितले की तुला मी लोन देते, तुझ्या अंगावरचं सोनं दे. तिने गाळ्यात सॉरी कानातील 8 ग्रॅमचं सोनं काढून तिला दिलेलं आहे. साधारण 30,000 रुपयाची तिची फसवणूक झालेली आहे. नागरिकांना मी असंच आवाहन करू इच्छितो की कोणी भूलथापांना बळी पडू नका. कुठलीही गोष्ट आपल्याला समजली तर सर्वप्रथम व्हेरीफाय करा आणि त्यानंतरच पुढील कारवाई करा. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। महाशिवरात्री निमित्त पचमढी येथे देव दर्शनाला जाताना एका कारचा अपघात झाला, ज्यामध्ये वर्धेतील दोघे आणि अमरावती मधील एकाचा मृत्यू झाला तर एक जण सुदैवाने बचावला आहे। ही घटना सोमवारी पहाटे 3:30 सुमारास घडली असून या घटनेने गावात एकच शोककळा पसरली आहे। वर्ध्यातील आष्टी येथून काल सायंकाळी 4 मित्र मध्य प्रदेशातील पचमढी येथे भोलेनाथाच्या देवदर्शनाला निघाले होते। पचमढी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरली जाते, यासाठी विदर्भातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जातात। यातच काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गौरखेडे आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तुषार ज्ञानेश्वर झांबडे व दीपक भाऊराव डाखोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण बचावला आहे, ज्याचे नाव अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही। मध्य प्रदेशमधील पचमढी येथे जाताना मोरका गावाजवळ रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वळणावरील भिंतीला कारने जबर धडक दिली। या धडकेत कारने चार पलटी घेतल्या। अपघात इतका भीषण होता की कारमधील 3 जण जागीच ठार झाले। या घटनेने आष्टी व तिवस्यात शोककळा पसरली आहे। वेळोवेळी आंदोलने करून सुद्धा आर्वी ते तळेगाव या महामार्गाच्या कामाचा प्रश्न सुटत नाही, तसेच आंदोलनाअंती बैठकी आणि आश्वासने देऊन सुद्धा ते पाळल्या जात नाही, यामुळे हा प्रश्न कायमचा तडीस लावण्याकरिता बाळा जगताप यांनी चक्क आंदोलनांचा सप्ताहच घोषित केला। आज आर्वी येथे प्रहाराने त्याच अनुषंगाने रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली व आज आंदोलनाला सुरुवात झाली। आंदोलनादरम्यान वाहतूक 1-1.5 तास ठप्प होती। समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मात्र आंदोलनादरम्यान कोणताही अधिकारी भटकला नाही। मात्र यावेळी पोलीस प्रशासनाद्वारे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। यावेळी थांबवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनाचे नेते बाळा जगताप यांच्यासोबत मुख्यत्वे सुधीर जाचक, अरसलान खान, विक्रम भगत, शेख इकबाल, अंकुश गोटेफोडे यांना अटक करून सुटका करण्यात आली। लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा करून नुसते आश्वासने देण्याचं काम यांनी केलंय ते पाळणे यांना जमलेच नाही, त्यामुळे आम्ही आता पूर्ण हा सप्ताहच आंदोलन सप्ताह म्हणून घोषित केला आहे। शेतकऱ्यांचे धुळीमुळे व प्रवाशांचे रस्त्यामुळे होणारे अपघात हे थांबविण्यासाठी प्रशासन व शासन यांना जागे करण्यासाठी आमचे आंदोलन होते। आंदोलनाचा पुढील ठप्पा हा आता उद्या असेल, असे बाळा जगताप यांनी सुटकेनंतर सांगितले। वर्धेवरून निलेश बंगाले यांची रिपोर्ट। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील आपोती बुद्रुक येथील शिवारात गोपाल पुरुषोत्तम डांगरे या युवकाची रात्रीच्या सुमारास हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले। मृतक गोपाल याचा काल रात्री 11-12 दरम्यान काही जणांसोबत वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। त्यानंतर सदर युवकास रात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा मृतदेह तेथून अगदी जवळच असलेल्या जयगुरु जिनिंग अँड प्रेसिंग समोरील मार्गाच्या कडेला सोडून सदर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। घटनास्थळी ठसे तज्ज्ञ श्वान पथक पोहोचले असून नेमके कोणत्या हत्याराने वार करून हत्या करण्यात आली याचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही। बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके, बीट जमादार अरुण गोपनारायण, सत्येंद्र पंचवटकर, सुदीप पाटील, बोबडे उपस्थित होते। सदर घटना का व कशामुळे झाली याचा अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत। अकोल्यावरून वर्ष मोरे यांची रिपोर्ट। उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होताच घरोघरी सरकारी व खासगी कार्यालयात ठेवण्यात आलेले कूलर बाहेर निघू लागले आहेत। अशा वेळी त्यासाठी लागणाऱ्या खस आणि वुडवूलच्या ताट्या वर्धेतील बाजारात विक्रीला आलेल्या दिसून येत आहेत।
कूलरला लावण्यात येणाऱ्या ताटा शहरातील विविध भागात विक्रीला आल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल त्या जागेवर दुकाने ठाटून बसतात आणि त्यानंतर जवळपास 2 महिने त्यांचा हा व्यवसाय सुरू असतो. परंतु पहिले जो व्यवसाय होता तो आता राहिला नसल्याचे खस विक्रेत्याने सांगितले. मैं पिछले 20 सालों से धंधा कर रहा हूँ उडुल का, खस का. ये उडुल खस का अभी इसमें बहुत तेजी आ गई. इसमें ग्राहक को हम कम रेट में बेचते हो कर रहे हैं, लेकिन ग्राहक बोलता है और कम रेट में दो, लेकिन हमारे को जब खरीदी कर रहे हैं हम तो इसमें ज़्यादा ज़्यादा मुनाफा अब नहीं रहा. इसमें जो पहले जैसा मुनाफा रहता था वो मुनाफा नहीं रहा. तो कैसा है हमारे को बेचने में परेशानी हो रही है अभी. और दूसरी बात कैसा है, ग्राहक आता बोलता पिछले साल ये रेट में लेके गए थे, अभी भी यही रेट में होना. अभी कैसा है हर चीज़ के भाव बढ़ रहे, इसके भी भाव बढ़ गए, लेकिन ग्राहक क्या बोलता है कि हमारे को वही रेट में होना. ऐसा है, पहले हम जितना कमाते थे यानी पिछले साल जो उसके पहले साल जितना कमाते थे, अभी महंगाई की वजह से उतना हम नहीं कमा सक रहे. अभी यानी बस घर की दाल रोटी चल रही समझ लो, और जो 5 किलो घी ले रहे, 10 किलो घी ले रहे, चावल ले रहे, उसमें हमारा गुजारा हो रहा. हमारा पिछले साल हमने 70-60 रुपये रेट बेचे, अभी ग्राहक को 80 रुपये बता रहे तो ग्राहक बोलता 60-70 रुपये ही दे बोलता अभी भी. लेकिन हमको 80 रुपये बेचेंगे तो जब मुनाफा मिलेगा उसके ऊपर में, और आज अगर 70 रुपये बेचते हैं तो हमारे को मुनाफा बहुत कम मिल रहा है उसके अंदर में. मराठी भाषा दिनानिमित्त रामटेक या महाकवी कालिदास यांच्या भूमीत एक अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकाराने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कालिदास स्मारक स्थळी विशेष कार्यक्रम आणि रामटेक येथील ऐतिहासिक स्थळांच्या पाहणी फेरीचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा गौरव दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी भाषा गौरव सोहळा आणि रामटेक वारसास्थळांना भेटी यांचा समावेश होता. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर विमला, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. की आज ह्या रामटेकच्या पावनभूमीवरती आणि कालिदास यांच्या स्मृतीच्या स्मारकामध्ये मी आलेले आहे. भाषा संस्कृतीचं जतन करणं आणि नेहमी त्याच्यावर अभिमान करणं हे आपलं कर्तव्य तर नाहीच आहे, आपलं एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असते. आणि मला आज ही संधी मिळाली की मी इथे येऊ शकले आणि ह्या परिसरामध्ये जे काही आपण विकास सुरू करू शकलो, पुढचं जे काही नियोजन करू शकलो, विभागीय आयुक्त मॅडमच्या मान्यते अध्यक्षतेमध्ये समिती आहे, आम्ही निश्चितच त्याचं नियोजन करू आणि लवकरच इथे काही बदल होईल असं मला वाटतं. नाही खरंच म्हणजे आज एक योगच आहे की आम्ही इथे येऊन हे अगदी म्हणजे प्रथम हे पाहण्याचा योग आला. आणि कालिदासाचं महत्त्व तर आहेच, परंतु हे कालिदासाचं स्मारक आणि याची स्मृती ही जपण्यासाठी जी आमची रामटेक यात्रास्थळाची कमिटी आहे त्याची बैठक पण आम्ही घेऊ आणि त्या यात्रास्थळ कमिटीच्या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून आम्ही या स्मारकाचं कसं आणखीन जतन करू शकतो आणि अधिकाधिक लोक इथे येऊन त्यांना हे कालिदासाचं महत्त्व त्यांना कसं त्यांना ह्याचं महत्त्व कसं कळेल ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आज मराठी भाषा गौरव दिन होता, त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष पण सुरू आहे. या सगळ्या दिनांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केला होता आणि आजच्या कार्यक्रमाला माननीय विभागीय आयुक्त मॅडम, जिल्हाधिकारी मॅडम, आपल्या क्षेत्राचे माननीय आमदार साहेब सगळे उपस्थित झाले होते आणि खूप चांगला कार्यक्रम या माध्यमातून झालेला आहे. आणि रामटेकची जी एक विशेष ओळख आहे ती पण या माध्यमातून सगळ्या बाहेरच्या परिसराला कळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि रामटेकचे प्रश्न पण या माध्यमातून सुटू शकतील. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.